मंत्रिमंडळाने निर्णय घेतले ते संक्षिप्त स्वरूपात याप्रमाणे आहेत राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण लागू पुणे हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसंच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय तिसरा शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन राबवणार वर्ष दोन हजार पंचवीसपर्यंत तीस टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करणार आता बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार पुनर्जीवित किंवा पुनर्रचित साखर कारखाना सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करणार महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित उपकंपनी स्थापणार मागास वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येणार ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण मंत्रिमंडळाची मान्यता साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार यासाठीचे निकषही निश्चित रस्ते विकास महामंडळाला ई सी लिमिटेड करून सतरा हजार पाचशे कोटींचं कर्ज उभारण्यास मान्यता